नमस्कार, आज आपण स्पेलिंग ऑफ नेम्स याबाबत चर्चा करणार आहोत. मराठीमध्ये एखादा शब्द दिला असता त्याचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग कसं तयार करायचं, यासाठी आपणाला मराठीमधील अक्षराला इंग्रजीमध्ये कोणती अक्षरं लिहितात ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी पहा, मराठी अक्षर व त्यासाठी वापरली जाणारी इंग्रजी अक्षर खाली दिलेली आहेत. उदाहरणार्थ क, क ला के ए, ख के एच ए, ग जी ए, घ जी एच ए, ड एन ए, च सी एच ए, छ सी डबल एच ए, ज जे ए, झ झेड ए किंवा जे एच ए, ण एन ए, ट टी ए, ठ टी एच ए, ड डी ए, ढ डी एच ए, न एन ए, त टी ए, थ टी एच ए, द डी ए, ध डी एच ए, न एन ए, प पी ए, फ एफ ए, ब बी ए, भ बी एच ए, म एम ए, य वाय ए, र आर ए, ल एल ए, व व्ही ए, श एस एच ए, श एस एच ए, स एस ए, ह एच ए, ळ एल ए, क्ष के एस एच ए, ज्ञ डी एन वाय ए आणि त्र टी आर ए. या पद्धतीने प्रत्येक मराठी अक्षराला इंग्रजी कोणते अल्फाबेट्स वापरून ते अक्षर लिहितो हे आपण आता पाहिलेलं आहे. इंग्रजीमध्ये अक्षरांना काना मात्रा वेलांटी जोडत नाही, त्याऐवजी ए ई आय ओ यू हे जे पाच स्वर आहेत यापैकी योग्य तो स्वर त्यापुढे लावतात. आता पहा, सुटे अक्षर अ असेल तर ए फक्त लिहितात, काना असेल आ तरी ए लिहितात, वेलांटी असेल पहिली ई आय, दुसरी वेलांटी ई आय किंवा डबल ई, पहिला उकार ओ यू, दुसरा उकार ओ यू किंवा डबल ओ, आणि रुकार रू आर आय. त्याचप्रमाणे एक मात्रा असेल ए ई, दोन मात्रा असेल तर ए ए आय, काना व एक मात्रा असेल ओ ओ, काना व दोन मात्रा असतील औ ए यू, अनुस्वार असेल अम एम किंवा एन, आणि विसर्ग असेल आहा ए एच. याप्रमाणे प्रत्येक मराठी अक्षराला इंग्रजी कोणतं अल्फाबेट आपण वापरलं हे पाहिलेलं आहे, आणि त्यानंतर मग आपण विद्यार्थ्यांना एखादं नाव सांगून त्याचं स्पेलिंग तयार करायला सांगितलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण स्पेलिंग्स ऑफ नेम्स याचा विचार केलेला आहे.